आता आपण आरती व खंडू यांच्या उंचीचे तुलना केली तसं सौ शीतल मॅडम यांनी आपल्याला इडली व डोशाचे प्रमाण सांगितले ते आपण गुणोत्तर रूपात लिहिले. तसंच आता बघूया नवीन उदाहरण, एक सचिच्या वजनाचा त्याची बहीण पिंकीच्या वजनाशी तुलना करणे. येथे सचिनचं वजन जे दिलेलं आहे आपल्याला ते 20 किलोग्रॅम आहे, पिंकीचे वजन जे आहे ते 10 किलोग्रॅम आहे. सचिन जरा खादाड प्राणी आहे, याचे प्रमाण आता बघा आपण कसं लिहितात. प्रमाण 20 किलोग्रॅम आज 10 किलोग्रॅम, याचं गुणोत्तर असं लिहिता 20 किलोग्रॅम भागिले 10 किलोग्रॅम. पण किलोग्रॅम हे एकक कसे आहे, समान आहे, म्हणून हे काय पावतात, लोक पावतात. त्याचप्रमाणे शून्य आणि याच्या एकक स्थानी शून्य आहे, याच्या एकक स्थानी शून्य आहे, शून्य आहे, हे दोघं कट झाले म्हणजेच काय शिल्लक राहिलं, 2/1 म्हणजेच गुणोत्तर 2/1 आहे, याचं प्रमाण 2/1. म्हणजेच सचिनच्या वजनाचे त्याची बहीण पिंकीच्या वजनाशी जे प्रमाण आहे ते 2/1 आहे. यावरूनच आपण वरील तिन्ही उदाहरण असं म्हणू शकतो की गुणोत्तर व प्रमाण हे नेहमीच एकक विरहित लिहित असतात.